आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात चार जमीन सुधारणा सर्वेला प्रारंभ. निधी कमी पडणार नाही, हेक्टरी 60,000 रुपये अनुदान मिळणार. 15 दिवसात सर्वे पूर्ण करा, नामदार सदाभाऊ खोत यांचे आदेश. शिरोळ तालुक्यात 9,004 हेक्टर क्षारपड जमीन आहे. क्षार जमीन सुधारण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला आहे. टाकडीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखाना आणि राज्य सरकारच्या वतीनं शिरोळ तालुक्यातील क्षार जमीन सुधारण्यासाठी पायलट प्रकल्प अब्दुल्लाडीतून सुरू झाला आहे. राज्य सरकार हेक्टरी 60,000 रुपये अनुदान देणार आहे, तर गुरुदत्त साखर कारखाना क्षार जमीन असलेल्या शेतकऱ्यांना SBI बँकेतून 10.5% व्याजदरानं हमीपत्रावर कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या कर्जावर 10.5% व्याजदराचा बोजा गुरुदत्त कारखाना सहन करणार आहे. या योजनेचा आज अब्दुल्लाडीतील शंकर पाटील या शेतकऱ्याच्या शेतातून प्रारंभ झाला. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी श्रीफळ वाढवला. यावेळी गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव गाडगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल गाडगे, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, भाजप नेते अनिल कुमार यादव, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, राजवर्धन नाईक निंबाळकर, धनाजीराव जगदाळे, अशोकराव माने, रामचंद्र डांगे, जयवंतराव जगदाळे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. शिरोळ तालुका क्षारपड मुक्ती पायलट प्रोजेक्ट याचा सर्वे शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होता. गुरुदत्त शुगरचे चेअरमन आदरणीय माधवरावजी गर्गे साहेब, आमचे सहकारी शिरोळ तालुका भाजपचे नेते अनिलभाऊ यादव, TDC बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक निंबाळकरजी, त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य विजयरावजी भोजे, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य राजवर्धनजी, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासने, त्याचबरोबर क्रांतीचे सुरेश सासने, या ठिकाणी माजी सरपंच नरसिंहवाडीचे एक असा थोडासा ताण वाढल्यामुळं नकळत चक्कर आहे, त्यामुळं मी काही तुम्ही आजारी आहे असं काही नाही. मी आजारी असलो तरी लढणारा सैनिक आहे, त्यामुळं मला काही अवघड नाही. फक्त मी जास्त इकडं तिकडं पाहिलं हे झालं तर मग त्याचं प्रमाण थोडं वाढत असल्यामुळं या ठिकाणी मी पहिल्यांदा बसून बोलत आहे. मला ते अधिकारी सगळे आमचे आलेले आहेत, पाटील साहेब आले. आता आपण एक पहिल्यांदा असं करूया की आता पाठबंधारे विभाग याचा आणि कारखान्याची ती पडेल सेवा असं आपण सर्वे करायचं आहे. सांगलीची मंडळी कोण आलेली आहे त्यांच्या तिथं तुम्ही पाठवले सर आहे पाठवलं, परंतु आता सांगलीला त्यांच्या मिटिंगला कोण होतं सांगलीला मुंबईच्या मिटिंगला? हा आपला स्टाफ किती आहे तिथं? किती लोक ठेवणार तुम्ही? नाही सर्वेची गरज. माझं मत असं आहे की आता गुरुदत्त कारखान्याचे लोक आणि आपले लोक असं बसून तुम्ही प्रोग्राम तयार करायचा. मला वाटतं आज आपण प्रोग्राम तयार करूया. पण सेव आपण समजा 3 लोक सांगलीचे होते, इथं कोल्हापूरचे आपण किती देऊ शकतो सर्वे करायसाठी? जलसंधारणाची किती आहे? कोल्हापूर. त्या दिवशी आलेले कोण होते गाडी का काय फरक ते म्हणले गेले
तुम्ही इकडे कंटिन्यू एकदा सर्वे यांचा तयार आहे, फक्त तुम्ही त्याच्यावर हात फिरवायचा म्हणजे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का, अजून आपल्याला कशा पद्धतीने पाहिजे तेवढं आपल्या फॉर्मेट मध्ये तो बसवायचा आहे. फार मोठं काम काही करावं लागणार नाही, जो तयार सर्वे तो तुम्ही तयार करा. तर दोन लोक आपली कारखान्याचे त्यांचे स्टाफ आहे, तुमच्याकडची दोन देता का ती दोन झाला, दोन दोन चार झाले, मला वाटतं चार पाच होती. आमचे जलसंधारण विभाग सांगलीचं फोन आहे, असं करा तुम्ही आता तिथंच लागेल, कारण हे सगळेच येऊन तुम्ही या टीम मध्ये या, कारण तुम्ही हे काम केलेलं आहे. म्हणजे हे कामाचं सगळं टीम वर्क तयार तुम्ही करून, म्हणजे आपण सांगलीमध्ये कशा पद्धतीने केलं, अजून मी कसं तयार केलं, म्हणजे त्याच्यामध्ये नवीन अजून काही असेल तर त्याचा वापर करूया. आपण मला वाटते सर्वे तयार आहे, तुम्ही जर दोन चार दिवस सगळे बसला तर ते बऱ्यापैकी होऊन जाईल. बरोबर आहे का? हा, म्हणजे आता तुम्ही लावून झाला की एक तीन झाले, तुम्ही दोन घेताय पाच, आता एक काम करा, एक मी कागद देतो, एक त्याच्यावर तुमचं नाव फोन नंबर मला द्या, मी मला समजलं आणि रोज संध्याकाळी तुम्ही मला रिपोर्ट करायचा ते काय काम झालं. तुमचं नाव आणि फोन नंबर द्या, माझा ईमेल नंबर पे करून घ्या, आज दिवसभरामध्ये एवढं एवढं काम झालेलं आहे, त्याचा मला रिपोर्ट आला की मग आपण नेमकं काय काम चाललं आहे आपण तिथं आपल्याला समजून जाईल. मला वाटतं इतर आपल्यातले अधिकारी जर काही लागलेच आधी मध्ये पाटील साहेब तर थोडंसं टीम वर्क इकडं तिकडं करा. आणि फायनल ज्यावेळी तुम्ही तयार कराल, मला वाटतं तुमची सैन तो पुण्याला येईल. बरोबर आहे. आता आपण सुरुवातीला मला वाटतं सरकारापण किती 2000 एकरचं करायचं, ठीक आहे 5000चा आता तुमच्या तयार कितीचा सर्वे आहे टार्गेट ठेवा. 12 तारखेपर्यंत 5000 एकराचा सर्वे तुम्ही संपवायचा आणि 13 तारखेला तुम्ही या. आणि तुम्ही म्हणजे तुम्ही थोडस येऊन जाऊन करायचं, म्हणजे एका काम सुरू लावायचं एक दिवसाआड येऊन गेला तरी तुम्ही चालेल, किंवा थोडं तिकडचं काम बघत बघत 13 तारखेला मग तुम्ही आणि तुम्ही या. आणि 13 आपण मंत्रालयामध्ये फायनल म्हणजे तुमचा रिपोर्ट 13 तुम्ही घेऊन मुंबईला माझ्या ऑफिसला या, तर 13 आपण त्याला मंजुरी म्हणजे अनुदान वर्गाची वर्ग करायची मंजुरी आपण असं कामाला सुरुवात हे त्या पद्धतीनं सुरू करूया. ठीक आहे, आता हा तुम्ही मला तुमचं तुम्ही घ्या. या ठिकाणी थोडा वेळ झाला आणि 60,000 रुपयामध्ये जे काम होते मला वाटते आमच्या मंडळीने त्या इस्टिमेटही बनवलेली होती, मी 2-3 बैठकाही मंत्रालयामध्ये घेतलेल्या होत्या. आणि परत मला वाटतं 1,25,000 पर हेक्टरी करावे अशा पद्धतीचा एक निर्णय राज्य सरकारने घेतला आणि केंद्र सरकारला आम्ही तो पाठवला. केंद्र सरकारची कमिटी मागच्या 1.5-2 महिने होऊन गेलं, कमिटी होऊन गेलेली होती आणि मला वाटतंय आता अंतिम टप्प्यामध्ये तो प्रस्ताव आलेला आहे. परमेश्वराच्या कृपेनं त्याच्यावर जर सही या 15-20 दिवसामध्ये जर झाली तर शिरोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पर हेक्टरी आपण 1,25,000 रुपये देऊ शकतो. आणि मला वाटते गाडगे साहेब 100% अनुदानावरच ती योजना होईल, म्हणजे बँकेचं घेतलेलं कर्ज आपण लवकर बऱ्यापैकी परत करू. पण कारखान्यानं या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्यामुळं बँका या ठिकाणी कर्ज द्यायला तयार झाल्या. आता काय मंडळी अशी बोलत आहे माझ्याही कानावरती आलेलं आहे,
की आता छेडला शहरपट निर्मूलनाचा कार्यक्रम कसा काय आठवला, आता माझी आमदारकी 2022 सालापर्यंत आहे त्यामुळे मला काही फारशी निवडणुकीची चिंता नाही, काळजी नाही. हा पहिला प्रश्न संपला. विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5 वर्ष आहेत, तोपर्यंत आम्ही शहरपट निर्मूलन कार्यक्रम 1.5 वर्षामध्ये संपूर्णही टाकणार आहे. त्यामुळं असंही काही म्हणायचं कुणी कारण नाही की बाबा काही पुढे ठेवून हे काम करायला लागले. आता मग हा प्रश्न आताच का आठवला? अनिल यादव असतील, सदाभाऊ असेल, निंबाळकर असेल, या सगळ्या मंडळींना आताच का ठेवण्यात आला? आणि शहरपटचा कार्यक्रमाच्या विषयी ते मला बोलले की असं असं भाऊ शहरपट जमीन आहे, फार दिवसापूर्वी बोललेलो होते काय करता येईल का. तर मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे फारसं जी योजना आहे त्या योजनेमध्ये त्या नॉर्समध्ये हे काम होत नाही, तेवढ्या बजेटमध्ये होत नाही, बाकीची रक्कम शेतकऱ्यांनी घालावी लागेल. आणि मग ठाकरे साहेब असतील, ही सगळी मंडळी मी मुंबईला बोलवली, एक मीटिंग झाली, दुसरी मीटिंग झाली, तिची रूपरेषा ठरली, सचिव बोलवले, पाटबंधारे विभागाचे सचिव बोलवले, आमच्या कृषीचे सचिव बोलवले. आता प्रश्न हा आहे की मग हे आता यांनी पुढाकार कसा घेतला? आता माझ्याकडे ही मंडळी आली सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून, ज्या शेतकऱ्यांनी मला तिथं बसवलं आहे, त्यांच्या आशीर्वादामुळे मी तिथं काम करतोय. लोकांचं काम करणं हे माझं काम आहे. आणि ही मंडळी सगळी माझ्याकडे आल्यानंतर यांनी आम्ही कशा पद्धतीनं काम करणार आहे त्या ठिकाणी सादरीकरण झालं, आणि मग त्याच्यामध्ये सरकार शासन सुद्धा सहभागी असेल असा त्या ठिकाणी निर्णय झाला. आता ही मंडळी आली म्हणून एका बाजूला ही योजना शिरोळ तालुक्यामध्ये लागू झाली. आता जी आम्हाला नावं ठेवत आहेत ते आमच्याकडे आलेच नाही, ते काय करतायत हे आम्हाला माहितीच नाही. परंतु ते याच्यानंतर ही आमच्याकडे आले आणि तेही म्हटले की ह्यांच्यासारखा आम्ही काय 4-5 हजार एकरचं शहरपट निर्मूलन कार्यक्रम हातात घेत आहे, शासन आम्हाला मदत करेल का? तर निश्चितपणानं त्यांना सुद्धा आम्ही मदत करू. शेवटी शासनाच्या तिजोरीतून 2 पैसे शेतकऱ्याला जर मिळत असतील आणि ते पैसे चांगल्या कामाला जर उपयोगात येत असतील तर निश्चितपणानं मदत करणं हे एक शासनाचं काम. परंतु काही मंडळींना ते आम्ही सोडून कुणाला काय कळत नाही, आम्ही सोडून कुणाला समजत नाही. आता ते दिवस संपले, जागिरिया संपल्या, वतनदाऱ्या संपल्या, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये झोपडीतल्या माणसाला राजा बनवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे झोपडीतला माणूस या सुद्धा तो या देशाचा मालक आहे. आणि म्हणून या सरकारमध्ये काम करत असताना विजयराव म्हणले तसं भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय आम्ही घेतला, मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याला मताचा अधिकार दिला, मतदान करण्याचा अधिकार शेतकऱ्याला बहाल केला, मोठ्या प्रमाणामध्ये शेतमालाच्या किमती वाढवल्या. त्याचा परिणाम काय झाला? भले सरकारला शेतमाल खरेदी करायला लागतोय पण उत्पादन वाढलं किमती वाढल्यामुळं. या राज्यामध्ये पाण्याचे साठे वाढवले, पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त शिवार सारखा चांगला कार्यक्रम या राज्यामध्ये राबवला. जी माणसं आम्हाला नावं ठेवत आहेत त्यांनी 15 वर्षाच्या काळामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा याच्याऐवजी पैसे अडवा पैसे जिरवा हा कार्यक्रम 15 वर्ष राबवलेला होता. अधिकार
या राज्यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, हरभरा असेल, आपण मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केला, एवढ्या प्रमाणात खरेदी केला की आज ठेवायला जागा नाही. काल एक महत्वाचा निर्णय घेतला माझ्याकडेच पूर्ण खात आहे की राज्यातल्या सगळ्या मार्केट कमिटीला वेअरहाऊस बांधण्यासाठी, गोडाऊन बांधण्यासाठी 100% कर्ज पणन मंडळ देईल. आणि एवढंच नाही तर त्या कर्जाला 25% आम्ही अनुदान देणार आणि राहिलेल्या कर्जाला व्याज फक्त 3% लावायचा निर्णय काल महत्वाचा आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला की शेतकऱ्याचा माल डायरेक्ट बाजारात न जाता तो गोडाऊनमध्ये आला. माल तारण योजना आम्ही राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला. बाजारात जो भाव आहे त्याच्या 75% कर्ज त्या शेतकऱ्याला दिलं जाईल आणि त्याच 50% व्याज सरकार भरेल. अशा अनेक महत्वाचे कर्जमाफीचा असेल अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये कृषी विभागामार्फत पूर्वी साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिकीकरणासाठी पैसे जिल्ह्याला उपलब्ध व्हायचे नाही. इथं आमचे मास्तोळे साहेब आलेले आहेत. मला वाटतं गेल्या वर्षी किती झालं, 13 कोटी, आणि 2012 किती झालं तर 13 1.2 कोटी येत होत. गेल्या वर्षी 13 कोटी झालं यांत्रिकीकरणाला. मी आज तुमच्या साक्षीनं सांगतो त्यांनी या वर्षी 25 कोटी रुपये खर्च करावेत, 25 कोटी रुपये दिले जातील. कारण आम्ही पैसे नाही कमी केले. त्या ठिकाणी गेल्यानंतर एक कृषी मंत्री म्हणून मी काम करायला लागलो. शेतकऱ्यांनी कुठली खुल्या बाजारात ट्रॅक्टर घ्यावा, औषध फवारणीचा पंप घ्यावा त्याला आम्ही सक्ती केली नाही, हेच घ्या म्हणून त्यांना पावती आणून द्यावी, ऑनलाईन त्याच्या खात्यावरती पैसे जमा होती. हरितगृह असेल, पॉली हाऊस असती, मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. सांगण्यामागची भूमिका, काय माणसं नुसत्या दरकाळ्या फोडत आहे की सरकार शेतकऱ्याच्या विरोधात, काय माणसं 15 वर्ष मी होतो, 15 वर्षाचा काळ बघितला तर त्यावेळी उसाचं आंदोलन झालं, गुन्हे दाखल झाले शेतकऱ्यांच्या अंगावर, 2 शेतकऱ्याच्या पोरांना गोळ्या घालून मारलं, मावळला पाणी मागायला शेतकरी रस्त्यावाला 4 शेतकऱ्यांना गोळ्या घालून मारलं. अरे हा इतिहास आहे. जर त्यांचे हात रक्ताने माखले असतील तर याच शिरोळ तालुक्यातला एक, मी नाव घेणार नाही, तो त्यांच्यावर आता दोस्ती करायला निघालाय. अरे ज्यांचा हात रक्ताने माखलेला आहे, ज्यांच्या विरोधात तुम्ही शेतकऱ्यांना लढायला उभा केलं, आता त्यांच्या गळ्यात गळ फक्त खासदारकीसाठी जर घालत असाल तर मी सांगतो या खासदारकीवर मी थुंकतो, आमदारकीवर थुंकतो. माझ्या दृष्टीनं माझा शेतकरी महत्वाचा आहे, गावगाड्यातला माणूस महत्वाचा आहे. अरे काय करायची सत्ता, काय मंडळी मी इकडे येणार म्हटल्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. मग मी बघितलं, मी जिकडं जाईल तिकडं 4 डुकी उठती काळी फडकी काढती मला दाखवती. अरे फडक कशाला दाखवताया, चांगलं 10 किलोमीटरचं कापड आणा, निदान ते उपयोगाला तरी येईल शेतकऱ्यांना. मी द्राक्षाच्या बागावर जागायला मला काय फरक पडत नाही, 38 वर्ष हेच धंदा केला इथल्या. पण हे पाप कुणाचं आहे? या शिरोळ तालुक्याचा मी आढावा घेतला. पूर्वीच्या काळामध्ये पाणी पुरवठा योजनेची वाट कुणी लावली? त्यावेळी आम्ही नव्हती लावली. मी आता काय योजनेचा यादव साहेब शिरोला आदेश दिलाय, त्या काळातल्या ज्या योजना आहेत, ज्या बंद पडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, त्या पूर्ण झाल्या नाही.
त्या कॉन्ट्रॅक्टरावर FIR दाखल करा, त्याच्या मालमत्तेवरती सरकारचं नाव चढवून ती मालमत्ता, तिची जमीन असेल, घर असेल, त्याचा जाहीर तिलावा करा आणि या पाणी पुरवठा योजनेचे पैसे वसूल करा. एवढंच नाही तर त्या काळामध्ये जे गाव कमिट्या होत्या त्यांचं काम होतं, त्या कमिट्या जर व्यवस्थित काम केलं नसेल तर त्यांच्यावर सुद्धा चौकशी करून FIR दाखल करण्याचा मी आदेश दिलेला आहे. गाव कमिट्या 1 कोटी रुपये दिलं, कवठेगुलनला 75 लाख रुपये आम्ही मंजूर केलं, उमाळवाडला 1 कोटी दिलं, घालवाडला 1.25 कोटी दिलं, उदगावला 6.80 कोटी दिलं. इथं स्वाती सासने मॅडम आहेत, प्रचंड पाठपुरावा केला, जिने केलाय तिने केलाय म्हणण्याची दादच माझी आहे. आता काय मंडळी म्हणत आहे, तू उदगावची योजना आम्ही मंजूर केली, पहिलं त्या योजनेतलं पाणी 45 लिटर माणशी दिलं जाणार होत, पण आम्ही तिथं माणशी 75 लिटर मंजूर केलं. मला सासने मॅडम म्हणल्या की भाऊ उद्घाटन लवकर घ्या नाहीतर कोणतरी नारळ फोडल. मी त्यांना सांगितलं योजना मंजूर करून देण्याचं काम आपलं आहे, लोकांना चांगलं पाणी मिळालं पाहिजे हे काम आपलं आहे, नारळ कुणाला फोडायचं असतील तर आपल्या वतीनं फोडून दे, त्याला माझा शुभ आशीर्वाद आहे म्हणलो. तिची काय फारशी आपल्याला गरज नाही. हा जैनापूर केली, हा कुंडीगरे नवीन केली, 2-3 योजना केल्या, समदल याची केली. आता याच कारण सांगण्यामागच, हा तालुका दूषित पाणी पित आहे, ही सगळी मंडळ म्हणली काय तर करायचं. आणि मग मी आता आम्ही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे, पहिल्या टप्प्यामध्ये 40 गावांमध्ये वॉटर एटम देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. 40 गावांमध्ये म्हणजे त्या गावातल्या जनतेला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. आणि हा कार्यक्रम जवळजवळ 4.5 कोटी रुपयाचा आहे. हा आपण शिरोळ तालुक्यामध्ये राबवत. आता काय मंडळी म्हणेल, सदाभाऊचं शिरोळ तालुक्यावर लक्ष आहे का? तर मी शाहूवाडी तालुक्यामध्ये अनेक पाणी योजना मंजूर केल्या, रस्त्यांची कामं मार्गी लावली, विशाळगड सारखी 4 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली. जो गड, ज्या गडाला छत्रपती शिवाजी राजांना संरक्षण दिलेलं होतं आणि बाजी प्रभूनं तिथं रक्त सांडलेलं होतं, अरे त्या गडावर सुद्धा पाणी द्यायला देवेंद्र फडणवीसांचं सरकार यावं लागलं. तुम्ही नाही दिलं पाणी कुठे. हातकणंगल्यामध्ये अनेक योजना, रस्त्याची कामं आपण मार्गी लावलेली, ग्रामस्वच्छता मंत्रालय माझ्याकडे, हे राज्य आपण अंगणदारी मुक्तीच्या दिशेने घेऊन गेलो. दुसऱ्या बाजूला आरोग्याचं कवच, आता आपण ओबीसी असेल, दलित बांधव असेल, ज्यांच्याकडे केसरी कार्ड आहे त्याला 5 लाख रुपये पर्यंत आता आरोग्याचं कवच मिळणार आहे. 5 लाख रुपये पर्यंत त्याचा औषध उपचार मोफत होणार आहे. अरे 50 वर्षामध्ये पहिल्यांदा घडत. मुख्यमंत्री आरोग्य अभियानाच्या माध्यमातून अनेक लोकांना आरोग्याच्या सोयी आज उपलब्ध होत आहेत. या भागामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये अनेकांची ऑपरेशन, अनेक लोक माझ्याकडे आलेले, त्याची मोफत ऑपरेशन केलेले. 2 दिवसापूर्वी मी आढावा बैठकीला इथं आलेलो होतो शिरोळला, आणि एक रुई मधला शेतकरी, काहीतर काम वेगळंच होत आणि ते काम घेऊन माझ्याकडे आलं. मी बघितलं त्याच्या गळ्याला मोठं आवळ होत, एवढं मोठं की ते बाहेरूनच जाणं 1/2 किलोपेक्षा जास्त मोठं आहे. आणि मी म्हणलं ऑपरेशन करायला पाहिजे, ते म्हणले याला खर्च 5 लाख आहे. मी म्हणलं मुंबईला ये. तो 2 दिवसापूर्वी शेतकरी मुंबईला आला, आता नाव मला आठवत नाही, हा रोहित, पण नाव आठवत नाही मला. 2 दिवसापूर्वी
बंगल्यावर आला निशिकांत म्हणून त्यांचं नाव आहे. आणि मग मी मंत्रालयात जायच्या अगोदर मी माझ्या गाडीत त्याला घेतला आणि डायरेक्ट बॉम्बे हॉस्पिटलला गेलो. आणि त्या ठिकाणी त्या माणसाला ऍडमिट केला आणि त्याचं संपूर्ण ऑपरेशन आता आम्ही मोफत करून देत आहे. असे अनेक उदाहरण सांगता येतील. हे काम पूर्वीच्या काळामध्ये एवढे बारकाईनं कोणतं सरकार करत नव्हतं. आणि या सरकारला 3.5 वर्ष झाली. ठीक आहे, आता काही मंडळी म्हणत आहे की सदाभाऊ आता सरकारच्या बाजूने बोलत आहे. अरे जिथं चुकतंय तिथं मी पत्रही लिहत असतो. आता साखरेचे भाव पडलेले आहेत, केंद्राला पत्र लिहिलेलं आहे, परत मी मुख्यमंत्र्यांना 2 दिवसापूर्वी सांगितलं की काय करायला पाहिजे. काही मंडळी रॉ शुगर बाहेरून आणत आहे, ते आणून देता कामा नाही. तिथं आमच्या कारखान्यांना रॉ शुगर करायला सांगितलं पाहिजे, त्याला अनुदान दिले पाहिजे आणि ती शुगर बाहेर काढली पाहिजे. हे काम खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बसून शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये करता येईल तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. आणि म्हणून शार्पण निर्मूलनचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. सगळी टीम गुरुदत्तची कामाला लागली आणि त्यामुळं आता काही मंडळींना हे शेतकऱ्यांना अनुदान जात आहे. एकरी 24-25 हजार त्याच्या खात्यावर जमा होणार आहे. जर आम्हाला एकरी खर्च 75 हजार येत असेल तर 25 हजार वजा झालं तर शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज फक्त 50 हजार राहणार आहे. पण हीच योजना जी केंद्राला आम्ही सुधारित पाठवली आहे ती जर मंजूर होऊन आली तर अजून 25 हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल. म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावर एकरी 25 हजार रुपयेच राहतील. अशा पद्धतीची योजना आपण ही लागू करून या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेतला. आता हे प्रमाण जेवढं क्षेत्र आहे शिरोळ तालुक्यात त्या सगळ्या क्षेत्राला अनुदान दिलं जाईल. मला 100 कोटी रुपये द्यायला लागला तरी सुद्धा क्षारपणसाठी शिरोळ तालुक्याला दिले जाते, पैसे कमी पडू दिले जाणार. आणि हे सगळं काम 5 हजारचं मंजूर झाल्यानंतर माझ्याकडे 5 हजारचा अहवाल आल्यानंतर त्याला आम्ही लगेच मंजुरी देणार. आणि या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी उद्घाटन देणार आहे, त्याचा शुभारंभ करणार, मुख्यमंत्र्याला आणणार. मग तर म्हणायची थांबती नाही. खरं नाही, खरं हा महत्वाचा कार्यक्रम आहे. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या राज्यामध्ये शार्पण निर्मूलनासाठी आम्ही हातामध्ये घेतलेला आणि तो प्रकल्प हा विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि खानदेश मधला एक जिल्हा जळगाव असा 15 जिल्ह्यासाठी 5 हजार कोटीचा. आणि तवापासून माझे प्रयत्न होते की माझ्याही भागामध्ये क्षारपड जमीन आहे. मग तो सोलापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर असेल, काही सातारचा भाग असेल, याही भागामध्ये हा प्रकल्प राबला पाहिजे ही माझी गेली वर्षभर तिची मागा माझा पाठपुरावा होता. पण फेज 2 मध्ये तो प्रकल्प सुरू झाला की आपला घेऊया असं मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण त्याच्या अगोदर एक पाऊल पुढे जाऊ. गुरुदत्त कारखान्यानं हा एक चांगला निर्णय घेतला की जेवढी तुमची मदत आहे तेवढी आम्हाला द्या, बाकीचं आम्ही बँकेचं कर्ज घेतो. शेतकऱ्याला बँकेच्या दारात उभा केलं, बँकेला सांगितलं की आम्ही या कर्जाला जामीन होतोया. शेतकरी अडचणीत आला तर हे कर्ज गुरुदत्त कारखाना फेडेल
पण माझ्या शेतकऱ्याला क्षारपणासाठी कर्ज मंजूर करा ही ऐतिहासिक भूमिका या साखर कारखान्यानं घेतली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शासनाला यामध्ये सहभागी होता आलं. गुरुदत्त कारखान्यानं जर बँकेचं कर्ज घेतलं नसतं आणि हा कार्यक्रम हातात घेतला नसता तर शासनाला खऱ्या अर्थानं यामध्ये सहभाग नोंदवता आला नसता. आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं इथं सांगेन की हे सगळं श्रेय हे खारगे सरकार त्यांचे सर्व टीम आणि बँकेला जात. ज्याचं श्रेय आहे त्याला द्यायला काय हरकत नाही. मी असा म्हणणारा माणूस नाही की मला आज कळतं पुढं काय होणार आहे मला माहित आहे. असलं काही नाही. पुढचं माहित असतं तर मग सगळी निवांत झोपली असती. मला जर कळलं असतं 30 वर्षानं मंत्री होणार आहे बिन काय करतात तर मी घरात असून झोपून राहिलो असतो. खरं असं काय होत नसतं. पुढचं कुणालाच कळत नसतं. आता काय माणसं म्हणतात हे मला माहित होतं म्हणून मी तुमच्यासाठी त्याग केला. मी जरी काम इथं करत असलो तर त्याग मी काय करत नाही. आपलं भाषणात बोलायचं असतंय माझं जीवन तुमच्यासाठी आहे एवढं स्वस्त आहे जीवन. आणि असं जर असतं मला सांगा की तुम्ही 50 वर्ष जगणार आहे मी 30 वर्ष जगणार आहे आणि अशी जर पद्धत असती की 10 वर्ष तू मला दे आणि जर द्यायची असती तर दिली असती. असं विषय काय खरं नसतं ते. कारण इथं प्रत्येकाचा एक स्वार्थ असतो. मी काम करतो सरकारही काम करतात लोकांचं भलं व्हावं आपलं भलं व्हावं. आता सरकार गाडगे सरकारांचा स्वार्थ जर सगळी जमीन क्षारयुक्त झाली तर मग कारखाना चालणार कसा. कारखाना चालायचा असेल तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊस आला पाहिजे हा त्यांचा स्वार्थ आहे. तसा सदाभाऊ खोतचा मी स्वार्थ होता. मी काम केलं तर माझं नाव होईल लोक नाव घेतील 4 लोक मला जीवाभावाची मिळतील हा माझा स्वार्थच होता. त्यामुळं काय लोक म्हणतात की माझा काही स्वार्थ नाही माझं आयुष्य आता तुमच्यासाठी आहे. त्याच्यासाठी काशीला जायचं असतंय शिर्डीला पंढरीला इकडं नाही तो रस्ता वेगळा आहे. त्याच्यासाठी नवीन व्यवस्था तिकडे व्यवस्था आहे ती इकडं नाही. याचं झुंड आहे ती 9 पंथातली 12 वर्षांनी ती त्या झुंडीत जायचं असतं या वेगळा आहे. हे काही खरं नसतं. कारण संत तुकोबा म्हणले की परमार्थातून प्रपंच तसं हे काम आहे. त्यामुळं काय हरकत नाही. तुम्ही सगळी मंडळी एवढा वेळ होऊन या ठिकाणी थांबल्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो.